नमस्कार जय हिंद मित्रांनो आज स्वाध्याय नऊ पॉईंट तीन आठवी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्स टेस्ट यामधील घेतो आपण यामध्ये पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे आणि हा पूर्णपणे स्वाध्याय नातेसंबंध या घटकावरती अवलंबून आहे याचे आपण दोन पार्ट केलेले आहेत आज आपण पार्ट फर्स्ट घेतो आहेत आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट सेकंड घेणार आहोत बघा पहिला प्रश्न अनघाची आत्या ही प्रियंकाची मावशी आहे तर प्रियंका अनघाची कोण लागते ओके हा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे चार पर्याय पण आपल्याला या ठिकाणी दिलेत मित्रांनो असे प्रश्न हमकास विचारले जातात आणि आपल्याला प्रश्न सोडवताना खरंच हे अवघड जातात तर असे प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड आहेत लक्षात घ्या असे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे बघा त्याच्या दोन मेथड फर्स्ट मेथड काय या ठिकाणी तुम्ही स्वतःलाच याच्यामध्ये म्हणजे स्वतःच्या नात्यामध्ये जावा तुम्ही ओके स्वतःलाच असं या ठिकाणी समजा तुम्ही स्वतःला अनगा समजलात तर तिची आत्या म्हणजे तुमची आत्या ओके एखादी तुम प्रियंकाची मावशी घ्या त्याचं ते या ठिकाणी असं रिलेशन लावा असं म्हणजे स्वतःच्या नात्यामध्ये घुसून देखील तुम्ही काढू शकतात ही एक मेथड आहे ओके ही 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 पण लॉजिकल मेथड आहे आणि सेकंद सेकंड मेथड ज्या ठिकाणी मी या ठिकाणी घेणार आहो आहे डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला सोडवायचं आहे आता बघा डायग्रामच्या सहाय्याने म्हणजे आपण व्यवस्थित उत्तराच्या शंभर टक्के शुअरली आपण सोप्या पद्धतीने जवळ जाऊ शकताल ओके आता बघा या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय तशी आपण डायग्राम या ठिकाणी काढत चालूयात अनघाची आत्या ओके अनघा नावाची एक कोणीतरी या ठिकाणी एक मुलगी आहे ओके आता अनघाची आत्या यस ही अनघा आहे आता अनघाची एक आत्या आहे म्हणजेच कोण अनघाच्या आत्या म्हणजे तिच्या वडिलाची बहीण असणार आहे म्हणजे शंभर टक्के इथं एक वडील अनघाला वडील असणार आहेत ओके okay? येस म्हणजे ती कोणाची तर मुलगी असणार आहे हे वडील इथे घेऊ आपण हे वडील ओके okay? हे वडील आता या ठिकाणी बघा आत्या या ठिकाणी आत्या लिहिण्याऐवजी आपण त्या वडिलाची बहीण लिहू ओके म्हणजे आणखी आपण ओके ही बहीण वडलाची बहीण झाली ओके ही वडलाची बहीण हीच अनघाची कोण आहे ही लक्षात घ्या ही अनघाची आत्य आहे ही अनघाची कोण आहे आत्या आहे ओके वडलाची बहीण ही अनघाची कोण आहे आत्या आहे ओके एवढं क्लिअर झालं आता पुढे बघा ही प्रियंकाची मावशी आहे प्रियंकाची मावशी आता ही जी बहीण आहे लक्षात घ्या ही जी बहीण आहे ती प्रियंकाची मावशी आहे मावशी कधी होणार आहे ह्या बहीण म्हणजे या बहिणीची एक बहीण आहे ओके आणि ती कोणाची प्रियंकाची मावशी आहे म्हणजेच प्रियंका त्याची मुलगी आहे ओके या ठिकाणी जर आपण प्रियंका घेतलो बघा या ठिकाणी प्रियंका इथं प्रियंकाची आई येणार ओके इथं प्रियंकाची आई जर आली यस इथं प्रियंकाची आई आली म्हणजेच प्रियंकाच्या आईची बहीण ही प्रियंकाचे कोण होणार आहे या ठिकाणी मावशी होणार आहे ओके ही कोण होणार आहे मावशी होणार आहे ओके आता ही झाली आपली डायग्राम तयार मित्रांनो आता पुढे बघा तर प्रियंका अनघाची कोण लागते आता इथं आपण सहज काढू शकतो ही वडिलाची बहीण आहे यस म्हणजे अनघाची आत्ती आहे आणि हीच ही, ही बहीण ओके ही प्रियंकाची आई आहे म्हणजे ही ओके म्हणजे ही बहीण प्रियंकाची मावशी आहे म्हणजेच या बहीण ह्या दोन्ही कोण आहेत या दोन्ही बहिणी बहिणी आहेत हे सांगू शकतो आपण या दोन्ही बहिणी बहिणी आहेत हे वडील हे पुरुष आहेत म्हणजे शंभर टक्के या दोन्ही बहिणीचा हा हे कोण वडील कोण असणार या ठिकाणी हे भाऊ असणार आहेत हे आपण काढू शकतो हे भाऊ असणार आहेत या दोन्ही बहिणीचे हे भाऊ असणार आहेत आता विचारले काय तर प्रियंका अनघाची कोण लागते अनघाची ज्याची म्हटलंय तिथून सुरुवात करायचं कधी पण ओके प्रियंका अनघाची कोण लागते ही प्रियंका अनघाची कोण लागते आता बघा अनघाची म्हटले म्हणजे अनघा अनघाच्या वडिलाच्या बहिणीची मुलगी आहे म्हणजेच अनगाच्या आत्याची मुलगी आहे म्हणजेच आपण म्हणू शकतो ही कोण आहे अनघाची आते बहीण कोण होणार आहे या ठिकाणी अनघाची आते बहीण म्हणजे आत्याची कोण आहे प्रियंका मुलगी आहे यस अनघाच्या आत्याची मुलगी प्रिय प्रियंका म्हणजे अनघाची कोण आहे आते बहीण ऑप्शन नंबर चार हे आपलं या ठिकाणी आन्सर येणार आहे जर मित्रांनो असं विचारलं असतं कसं जर ही प्रियंका अनघाची कोण लागते म्हणण्याऐवजी अनघा प्रियंकाची कोण लागते तर आपल्याला इथून सुरुवात म्हणजे प्रियंकापासून सुरुवात करावी लागली असते आपल्याला म्हणजेच प्रियंका अनघा प्रियंकाची या ठिकाणी आईच्या भावाची मुलगी म्हणजे मामाची मुलगी असं उलट उत्तर आलं असतं मामे बहीण इथं देखील मुलं कन्फ्यूज होतात उत्तर मामी बहिणी लिहितात फक्त कोणाची म्हटलं ची ओके त्याला जास्त हायलाईट करायचं त्या वर्डिंगला आणि तिथून सुरुवात करायचं म्हणजे तुम्ही सहजपणे सोडू शकता त्याचा स्क्रीनशॉट घ्या यस पुस्तक पुस्तकामध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट नाही भेटणार त्याच्यानंतर पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन दुसरा प्रश्न बघा एका व्यक्तीकडे बोर्ड दाखवून सुजय म्हणालात बघा त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा माझ्या आजोबा लागतात तर त्या व्यक्तीचे सुजयशी काय नाते आपल्याला जसं समजते तसं आपण डायग्राम काढूयात एका व्यक्तीकडे ओके एक व्यक्ती या ठिकाणी आपण घेऊयात एक व्यक्ती आहे यस ही व्यक्ती ती व्यक्ती स्त्री असेल पुरुष असेल आपण सांगू शकत नाही ओके एक व्यक्ती एका व्यक्तीकडे बूट दाखवून सुजय म्हणाला त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा ओके या व्यक्तीची एक बहीण आहे या व्यक्तीची कोण आहे एक बहीण आहे ओके आणि त्या बहिणीचा पती आहे ओके या बहिणीचा एक कोण आहे पती आहे yes. त्या बहिणीचा एक पती आहे यस त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा आता पतीचा सासरा ओके म्हणजे वडला असतात हे सासरा म्हणजे हे पुढचं जनरेशन झालं अगोदरचं जनरेशन आहे सासरा या बहिणीच्या पतीचा सासरा बहिणीच्या पतीचा सासरा माझे आजोबा लागतात ओके बहिणीच्या पतीचा सासरा आजोबा लागतात म्हणजे शंभर टक्के लक्षात घ्या माझे म्हणजे कोणाचे सुजय म्हणतोय मन म्हणजेच हे बहीण बहिणीचा पती म्हणजेच हे दोघं नवरा बायको आहेत ओके हे नवरा बायको आहेत आणि सुजय हा त्यांचा कोण आहे या ठिकाणी मुलगा आहे सुजय हा त्यांचा कोण आहे मुलगा आहे हे तर आपण या ठिकाणी सांगू शकतो सुजय हा कोण आहे त्यांचा या दोघांचा हा मुलगा झाला सुजय मुलगा यस yes. आता विचारलं आहे काय बघा तर त्या व्यक्तीचे सुजयशी काय नाते आहे आता आपल्याला जे रिलेशन फाइंड आऊट करायचं मित्रांनो आपल्याला हे रिलेशन फाइंड आऊट करायचं आहे हे रिलेशन काय यस आता रिलेशन कसं काढू शकतो तो आपण बघत आहे काय म्हटलं आहे त्या व्यक्तीचे कोणाचे व्यक्तीचे यस आता ही व्यक्ती म्हणजे म्हणजेच आपल्याला ही व्यक्ती ही व्यक्ती यास ही व्यक्ती सुजयची कोण आहे आपल्याला काढायचे ओके मग ही व्यक्ती सुजयची कोण आहे ही जी व्यक्ती आहे ओके या व्यक्तीच्या बहिणीचा मुलगा आहे म्हणजे ही व्यक्ती सुजयीचा कोण आहे या ठिकाणी ही व्यक्ती सुजयीचा कोण लागणार आहे मामा लागणार आहे व्यक्तीची म्हटल्यामुळं ही व्यक्ती कोण लागते हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे हा व्यक्ती कोण आहे सुजयीचा मामा लागतो ओके आणि सुजय त्याचा बादचा आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात क्वेश्चन नंबर थ्री बघा तिसरा प्रश्न एका स्त्रीची ओळख करून देताना प्रणव म्हणाला तिच्या भावाच्या भाऊजींच्या वडिलांचा नातू माझा पुतण्या आहे तर प्रणवचे त्या स्त्रीशी काय नाते आहे प्रश्न खूप टफ आहे व्यवस्थित आपल्याला करावा लागणार आहे बघा एका स्त्रीची ओळख करून देताना लक्षात घ्या एक स्त्री एक स्त्री आहे स्त्रीची ओळख करून देताना प्रणव म्हणतोय ओके तिच्या भावाच्या म्हणजे या स्त्रीचा एक भाऊ तिच्या भावाच्या बघा भाऊ तिच्या भावाच्या भाऊजींच्या भाऊजींचा म्हणजेच बहिणीचा नवरा असणार आहे तो भावाचे कोण भाऊजी घेऊ आपण इथे या ठिकाणी हे भाऊजी तिच्या भावाच्या भाऊजींच्या वडिलांचा नातू हे भाऊजीचे वडील ओके या भाऊजींचे वडील ओके त्यांचा नातू त्यांचा नातू ओके म्हणजेच भाऊ या ठिकाणी बहीण असणार आहे आणि बहिणी बहीण आणि भाऊजी ओके यांचा एक मुलगा असणार आहे या ठिकाणी आणि हा नातू असणार आहे कुणाचा भाऊजीच्या वडिलाचा नातू हा माझा पुतण्या आहे आणि हा कुणाचा प्रणवचा पुतण्या होणार आहे लक्षात घ्या हा प्रणवचा पुतण्या आहे ओके हा प्रणवचा पुतण्या झाला तर काय विचारलं आपल्याला तर प्रणवचे त्या स्त्रीशी नाते काय हा जो प्रणव आहे प्रणवचे त्या स्त्रीशी नाते काढायचे ओके म्हणजेच प्रणवच्या भावाची ही स्त्री कोण आहे या ठिकाणी पत्नी आहे यस प्रणवच्या भावाची पत्नी भाव आता प्रणवचे म्हटले म्हटलंय ओके म्हणजे आपल्याला सुरुवात प्रणवपासून करायची आहे ओके प्रणवच्या भावाची पत्नी म्हणजेच कोण होणार आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा प्रणवचे म्हणजे प्रणव प्रणवचे त्या स्त्रीशी नात काय नाते आपल्याला काढायचे ओके म्हणजे प्रणव हा त्या स्त्रीचा कोण आहे या ठिकाणी प्रणव हा त्या स्त्रीचा या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर तीन हे आपल्या या ठिकाणी उत्तर येईल त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा एका फोटोतील चौथा प्रश्न एका फोटोतील व्यक्तीची सासू जीची आई आहे तिची सासू माझी आई आहे तर फोटोतील व्यक्ती माझी कोण लागते ओके आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे आता एक फोटो थी व्यक्ति की सासू एक फोटो थी व्यक्ति बगा फोटो थी व्यक्ति है एक फोटो थी व्यक्ति एक फोटो थी व्यक्ति की सासू या फोटो थी व्यक्ति की एक सासू है ओके एका फोटो थी व्यक्ति की सासू जिची आई है ओके हिची कोणीतरी मुलगी असणार आहे ओके हिची कोणीतरी कोणी या ठिकाणी कोण असणार आहे मुलगी असणार आहे एक ओके सासूची मुलगी असणार आहे म्हणजे जिची आई आहे म्हणजे याची या, या मुलीची जिची आई आहे तिची सासू हिची एक सासू आहे या ठिकाणी ओके ओका हिची या मुलीची सासू तिची सासू माझी आई आहे ओके म्हणजे या ठिकाणी माझी आई आहे ओके मी ओके या ठिकाणी माझी आई आहे ही सासू जी आहे ही या ठिकाणी म्हणजे माझी या ठिकाणी कोण आहे ती माझी आई आहे तर फोटोतील व्यक्ती माझी कोण लागते बघा ही फोटोतील व्यक्ती माझी कोण लागते या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे आता बघा व्यवस्थित जर प्रश्नाकडे पाहिलं आपण या फोटोतील व्यक्तीची सासू ओके या सासूची मुलगी सासूची मुलगी म्हणजेच आता जर पुरुष असेल सासू सासूची मुलगी म्हणजेच तिच्या बायको बायकोची आई असणारी लक्षात घ्या म्हणजे या फोटोतील व्यक्ती ही जी मुलगी आहे या फोटोतील व्यक्तीची कोण असणारे या ठिकाणी पत्नी आहे ओके परत बघा तिची आ... सासू परत हिची सासू माझी आई आहे ओके एक तर लक्षात घ्या ही या फोटोतील किंवा हिची ओका सासू इकडे पण काढली आपण आणि सासू इकडे पण काढली आहे हिची सासू ओके या मुलीची सासू या फोटोतील व्यक्तीची आई असणारी आणि मुलीची जी आई आहे ओके या मुलीची जी आई असणारी आहे ती याची सासू असणारी आणि याची सासू हिची आई असणार आहे म्हणजे एक तर एक तर लक्षात घ्या ही फोटोतील व्यक्ती माझी कोण लागणार आहे एक तर तो भाऊ आहे लक्षात घ्या किंवा तो स्वतः आहे ह्या दोनच पॉसिबिलिटी या ठिकाणी आपल्या शक्य होतात एक तर तो भाऊ असणार आहे नाहीतर तो स्वतः असणार आहे दोन या ठिकाणी पॉसिबिलिटी असणार आहेत म्हणजे ऑप्शन नंबर एक आणि तीन हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हा पाच नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी बघा सहा नंबरला गेला यस बघा yes. या ठिकाणी बघा पाच नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर दिसतोय क्यू ही व्यक्ती बघा क्यू ही व्यक्ती आर चा पुतण्या आहे क्यू ही व्यक्ती आरचा पुतण्या आहे क्यू हा पीचा मुलगा आहे असा आरचा एकुलता एक भाऊ आहे तर पी ही व्यक्ती आरची कोण लागते या ठिकाणी बघा क्यू ही व्यक्ती आर चा पुतण्या आहे क्यू ही आर चा पुतण्या आहे आणि क्यू हा पीचा मुलगा आहे म्हणजेच या ठिकाणी इथं जर पी आपण घेतलं yes, यस पी क्यू हा पीचा मुलगा आहे बघा हा क्यू ओके okay? म्हणजेच क्यू हा या पीचा कोण आहे मुलगा आहे आणि क्यू ही व्यक्ती आर चा पुतणी आहे म्हणजे या ठिकाणी आर येणार म्हणजे ही कोण आहे क्यू ही व्यक्ती या ठिकाणी बघा क्यू ही व्यक्ती या आरचा कोण आहे पुतणी आहे यस हा आरचा एकुलता एक, एक भाऊ आहे आता बघा यस हा या ठिकाणी आरचा एकुलता एक भाऊ आहे यस कुलता एक भाऊ आहे यस. यस हा कोण आहे भाऊ आहे एकुलता एक, एक भाऊ आहे यस तर पी ही व्यक्ती आरची कोण लागते तर पी, पी ही व्यक्ती या आरची कोण लागते आपल्याला काढायचं मित्रांनो पी ही व्यक्ती आर ची कोण लागते यस बघा आता या ठिकाणी लक्षात घ्या पी ही व्यक्ती आरची कोण लागते आता एकुलता एक भाऊ आहे म्हणजे या ठिकाणी शंभर टक्के या दोन्ही पी आणि आर या दोन्ही कशा आहेत या ठिकाणी स्त्री आहेत यस कारण एकुलता एक भाऊ आहे आणि आरचा पुतण्या क्यू आहे आता आरचा पुतण्या क्यू आहे म्हणजे हे येईल बघा आरच आता या दोन्ही स्त्री आहेत एकुलता एक भाऊ हे असल्यामुळे आता हिचा मुलगा म्हणजे ही बहिणीचा मुलगा होणार आहे मग हे या ठिकाणी जर पुरुष घेतलं तर चुकीचं होणार आहे आता आरचा पुतण्या आहे पुतण्या दोन प्रकारे असतो लक्षात घ्या बघा पुरुष असेल तर भावाचा मुलगा असतो आणि जर स्त्री असेल तर भावा नवऱ्याच्या भावाचा मुलगा असतो म्हणजेच ही पीक कोण असणार आहे या ठिकाणी नवऱ्या म्हणजे आरच्या नवऱ्याच्या भावा आरच्या नवऱ्याच्या लक्षात घ्या भावाची पत्नी असणार आणि म्हणजेच धीराचा मुलगा हा पुतण्याच होतो म्हणजे धीराची पत्नी असणारी आहे यस म्हणजे ही कोण असणारी आहे या ठिकाणी बघा ह्या दोघींचं रिलेशन कसं राहणार आहे या ठिकाणी दोघींचं रिलेशन हे म्हणजे जावं जावंचं या ठिकाणी रिलेशन राहणार आहे म्हणजे पाचचं उत्तर काय येईल विचारलं काय आपल्याला पी ही व्यक्ती आरची कोण लागते बघा पी ही व्यक्ती पी ही आरची कोण लागते मग पी ही व्यक्ती आरची कोण असणारी या ठिकाणी वहिनी म्हटलं जाते त्याला पी ही व्यक्ती आरची कोण असणारी वहिनी यस yes? म्हणजे ऑप्शन नंबर चार हे आपलं करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण सहा नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय एका फोटोतील व्यक्तीची ओळख करून देताना बघा एका फोटोतील व्यक्तीची ओळख करून देताना कमलेश म्हणाला यांच्या भाच्याचे वडील हे माझ्या पुतण्याचेही वडील आहेत तर त्या फोटोतील व्यक्तीचे कमलेशी काय नाते आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे एक बाद्चाचे वड्डिल। बाद्चाचे वड्डिल। बाद्चाचे वड्डिल। ओके यस एका फोटोतील व्यक्ती घेऊ आपण अगोदर फोटोतील व्यक्ती घेऊ आपण एका फोटोतील व्यक्तीचे फोटोतील व्यक्ती असणार आहे एका फोटोतील व्यक्तीची ओळख करून देताना कमलेश म्हणाला यांच्या भाच्याचे वडील भाच्याचे वडील ओके आता या व्यक्तीचा एक भाच्चा असणार आहे आणि या ठिकाणी वडील यस yes? भाच्याचे वडील म्हणजे ही तर या ठिकाणी ही कोण पडणार आहे मुलगा वडिलाचा मुलगा जो की या व्यक्तीचा कोण आहे या ठिकाणी या व्यक्तीचा आहे भाचा या वडिलाचा मुलगा म्हणजे या व्यक्तीचा कोण आहे भाचा म्हणजे भाच्याचे वडील हे माझ्या पुतण्याचे आता या ठिकाणी मी म्हणजे कोण आहे कमलेश ओके कमलेश कमलेश भाच्याचे वडील वडील माझ्या पुतण्याचेही वडील आहेत ओके म्हणजेच माझ्या पुतण्या हा मुलगा कमलेचा कोण पडतोय हा मुलगा कमलेशचा पडतोय पुतण्या लक्षात घ्या हा मुलगा कमलेचा कोण पडतोय पुतण्या ओके म्हणजेच बाच्याचे वडील हे कमलेशच्या पुतण्याचे वडील आहेत तर त्या फोटोतील व्यक्तीचे कमलेशशी काय नाते आहे आपल्याला या ठिकाणी हे उत्तर काढायचं आहे हे कमलेश आणि ही व्यक्ती यांचं नातं काय आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे आता या ठिकाणी बघा हे वडील आहेत हे कमलेश आहे आता लक्षात घ्या हा जो मुलगा आहे हा जो मुलगा आहे यस आता हे वडील हे पुरुष आहेत कमलेश पण पुरुष आहे कारण पुतण्या म्हणजे म्हणजेच भावाचा मुलगा यस इतकं तर क्लिअर झालं आता या व्यक्तीचा हे भातचा आहे ही व्यक्ती ओके ही व्यक्ती या ठिकाणी शंभर टक्के स्त्री असणार आहे ओके म्हणजे हिचे ह्याचे वडील म्हणजे ह्या व्यक्तीचा कोण आहे या ठिकाणी भाऊ असणार आहे भावाचा मुलगा म्हणजेच या ठिकाणी बघा या व्यक्तीचा हे हे कोण असणार आहे हे वडील हे वडील म्हणजे या व्यक्तीचे भाऊ असणार आहेत हे स्त्री असणारी आहे म्हणजेच हिच्या भावाचा मुलगा हिचा भातचा आहे आणि तोच कमलेशचा कोण आहे पत्नी आहे म्हणजे आणि हे दोघ बहू आहेत आणि ही बहीण आहे म्हणजे हे दोघ आणि कमलेश दोघ भाऊभू आहेत आणि या दोन भावाची ही व्यक्ती कोण आहे बहीण आहे म्हणजेच या ठिकाणी त्या व्यक्तीचे कमलेशी काय नाते आहे तर ती व्यक्ती कमलेशी कोण आहे बहीण आहे ओके म्हणजेच या ठिकाणी हे दोन भाऊ आहेत आणि या दोन भावाची ही काय आहे एक बहीण आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे आपले या ठिकाणी करेक्ट आन्सर येतं त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया सेवन्थ नंबरचा क्वेश्चन करणचा मुलगा हा सुमनच्या मुलीचा मामे भाऊ आहे तर सुमनचे करणच्या पत्नीशी काय नाते आहे बघा व्यवस्थित कवडू आपण करण करणचा मुलगा एक करण आहे करण करणचा मुलगा करणचा मुलगा बघा करणचा मुलगा करणचा मुलगा हा सुमनच्या मुलीचा मामे भाऊ ओके करणचा मुलगा सुमनच्या मुलीचा मामे भाऊ एक सुमन आहे ओके या सुमनची मुलगी आहे एक मुलगी या सुमनच्या मुलीचा मामे भाऊ आहे ओके okay? हिचा हा मुलगा कोण आहे या ठिकाणी हा मामे भाऊ आहे लक्षात घ्या मामे भाऊ मामे भाऊ आहे तर सुमनचे करणच्या पत्नीशी काय नाते आहे okay? ओके ह्याच उत्तर आपल्याला काढायचंय आता आता बघा ही मामे भाऊ आहे म्हणजेच सुमन ओके okay? ही आई झाली याची ओके okay? आता काय बघा सुमनचे करंच्या पत्नीशी काढायचे करणजी एक पत्नी आहे इथे करणची पत्नी काढू आपण करणची पत्नी काढू आपण आणि इकडं सुमन आता बघा सुमनची आई सॉरी मुलीची आई आता हा मामी भाऊ म्हणजे काय हे आईच्या हा हा जो करण आहे तो सुमनचा या ठिकाणी भाऊ होणार आहे भाऊ म्हणजेच बघा या मुलीच्या आईच्या भावाचा मुलगा म्हणजेच हिचा मामी भाऊ झाला म्हणजे करण आणि सुमन हे बहीण भाऊ आहेत म्हणजे करण हा सु, सुमनचा भाऊ झाला तर सुमन करणची पत्नी करणची पत्नी म्हणजेच कोण आहे ही भावाची भावाची बायको झाली आता काढायचं काय बघा सुमनचे नातं कोणाचं काढायचं बघा इथं सगळ्यात महत्वाचं आहे सुमनचे सुमनचे करणच्या पत्नीचे काय नाते आहे म्हणजे सुमनचे यस हे सुमन करणच्या पत्नीचे कोण आहे आपल्याला सुमनचे करणच्या पत्नीशी असणारे नाते या ठिकाणी काय येतील बघा सुमन ही करंच्या पत्नीची कोण आहे सुमनचे म्हटले म्हणजे सुमनपासून आपल्याला सुरुवात करायची आहे सुमन ही करंच्या पत्नीची कोण आहे सुमन ही बघा करंच्या पत्नीची म्हणजेच ही जी पत्नी आहे करण नवरा आहे नवऱ्याची बहीण म्हणजे सुमन ही करंच्या पत्नीची कोण झाली ननंद यस कोण झाली ननंद आता इथे वहिनी की ननंद ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्यूज होतंय आपल्याला यस हे थोडं बारकाईने करायचं कोणाचे म्हटले ज्याच्या रिस्पेक्टला आपल्याला विचारलं आहे यस तिथून कधी पण सुरुवात करायची म्हणजे आपल्याला उत्तर सापडतं शंभर टक्के यस ऑप्शन नंबर दोन हे आपलं करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण बघा एका स्त्रीच्या फोटोकडे निर्देश करून एक पुरुष म्हणाला बघा एक स्त्री आहे एका स्त्रीच्या फोटोकडे निर्देश करून एक पुरुष म्हणाला तिचा पती ओके या स्त्रीचा एक पती आहे स्त्रीचा तिचा पती माझ्या वडिलांचा ओके जो पुरुष आहे तो पुरुष ओके माझ्या वडिलांचा म्हणजे त्या पुरुषाच्या पुरुषांचे वडील या पुरुषाचे वडील आहेत ओके माझ्या वडिलांचा बघा तिचा पती माझ्या वडिलांचा एककुलता एक मुलगा आहे हा कसा एकुलता एक मुलगा आहे मुलगा आहे पण एकुलता एक मुलगा आहे यस एकुलता एक मुलगा आहे म्हणजेच लक्षात घ्या हे पुरुष आणि पती हे दोघे एकच आहेत हे दोघे कसे एकच आहेत एककुलता एक, 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 एक मुलगा म्हटल्यामुळं ओके या पुरुषांच्या वडिलाचा एकुलता एक मुलगा म्हणजे तो स्वतःच झाला म्हणजे हा पती आणि पुरुष हे दोन्ही एकच आहेत तर त्या पुरुषाचे फोटोतील स्त्रीशी कोणते नाते असेल म्हणजे हा हा पती ओके हा पुरुष किंवा हा पती, है। पती है, या स्त्रीचा कोण आहे तर या स्त्रीचा तो पतीचा असणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक बघा तिथल्या तिथंच प्रश्न हा फिरवला गेला आहे आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे काढवा लागेल आठचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक याच्यानंतर राहिलेले सात प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात तोपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही चॅनल सबस्क्राईब करा मन लावून अभ्यास करा थँक्यू व्हेरी मच